मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल आय एस अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. आणि मी अर्चना, मी रोज तुम्हाला लोकसत्ताचे अनालिसिस मराठीमधून देत असते आणि तुम्हाला सांगत असते की आपल्या एक्झामच्या MPSCच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, काय वाचायचं, काही नाही काय नाही वाचायचं आणि कुठल्या याच्यातून आपण नोट्स काढावेत, ते सगळं मी तुम्हाला सांगते. सो लेट स्टार्ट. आपण आता होमपेजवर आहोत. होमपेजवर न्यूज नाही आहेत आज, सो आपण महाराष्ट्र पेजवर जाऊया. महाराष्ट्र पेजवर पण हां, ही न्यूज आहे. ऑनलाईन 7-12 साठी बँकांशी करार महसूल मंत्री थोरात. सो इथे आपल्याला ही एक ॲग्रिकल्चर या विषयामध्ये येईल आपली ही न्यूज. आणि ही का महत्त्वाची आहे, कारण याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन येत आहे. सो 7-12 ऑनलाईन पद्धतीने काढण्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ओव्हरऑल ई पीक पाहणीची जी माहिती आहे ती ऑनलाईन पद्धतीने करतायत आणि त्याला जास्त चांगला वाव मिळतो आहे. आणि हा जो डेटा आहे ई पीक पाहणीचा, त्यामुळे सरकारला फायदा होतो आहे असे या न्यूजमध्ये आहे. यामध्ये आता अजून कुठलीही न्यूज नाही आहे. सो आपण देश विदेश मध्ये जातोय. एक न्यूज आहे इथे, थोडीशी इंटरेस्टिंग आहे. चीनी सैनिकांना थंडी सोसवेना, भारतीय सीमेवर तैनात केली रोबो आर्मी. मशीन गन चालवणाऱ्या रोबोट्सचं भारतासमोर आव्हान. ही न्यूज ओव्हरऑल काय आहे की आता सध्या इंडिया आणि इंडिया चायना बॉर्डरला खूप जास्त टेन्शन आणि सस्पिशन म्हणजे संशयी असं वातावरण चालू आहे आणि त्यामुळे आपल्या बैठका सुद्धा चालू आहेत. तर त्या जो सियाचीनचा आपला प्रदेश आहे तिकडे खूप थंडी असते आणि आता विंटर सीझनमध्ये तर खूपच थंडी असते, त्यामुळे तिकडे आपली आर्मी तैनात करण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात. सो चीनने यावर सोल्युशन काढलंय. चीनने रोबो आर्मी तिकडे तैनात केली आहे आणि ते रोबोट मशीन गन चालवू शकतात आणि त्या रोबोट्सचं भारताला आता आव्हान तयार झालेलं आहे. ओके, आणि नेक्स्ट न्यूज आहे व्याघ्र संवर्धनाला धक्का देणारे वर्ष. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. एन्व्हायरमेंट या टॉपिक अंडर ही न्यूज येईल. सो आपल्याला आधी हे करायचं आहे की हे वाघांची जी संख्या वगैरे आहे ते कोण मोजतं. ओके, सो कोण मोजतं? राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजेच NTCA. आणि ती दर वर्षाच्या अखेर ही आकडेवारी जाहीर होते. आणि या वर्षी महत्त्व का आहे, कारण या वर्षी या दशकातील सर्वात जास्त वाघांचा मृत्यू झालेला आहे. आणि तो का झालेला आहे, तर शिकारी, अपघात आणि जे मानव प्राणी संघर्ष आहेत संरक्षित क्षेत्राबाहेर, त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागलेला आहे. आणि त्यामुळे वाघांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जावात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या न्यूज मध्ये हेच महत्त्वाचं आहे की व्याघांची संख्या मोजतं कोण. ओके, सो काय आहे त्याचं उत्तर? राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. आता आणि 2018ची जी आपली सेन्सस होती त्यानुसार वाघांचा आकडा जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 2967 हा आकडा 2018च्या आकडेवारीनुसार आहे. त्यानंतर वाघांची जनगणना झालेली नाही. अजून न्यूज आहेत पण त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीयेत.
सो आपण जातोय आता संपादकीय मध्ये. संपादकीय मध्ये एक व्यक्ती विशेष आहे, विक्रम मिस्त्री यांची. आता अजित डोवालचे म्हणजे जे आपले राष्ट्रीय सल्लागार आहेत, सुरक्षा सल्लागार, त्यांच्या उपसल्लागार पदी विक्रम मिस्त्री सरांची निवडणूक झाली आहे आणि ते एक अधिकारी आहेत. सो आपण ती न्यूज आधी बघूया. आपल्याला आपल्यासाठी हे महत्वाचं आहे की हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद कोणाच्या काळात तयार झालं, तर ते आहे इथे लिहिलेलं आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पद अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत नोव्हेंबर 1998 मध्ये तयार झाले आणि युपीएच्या काळात 2007 मध्ये उपसल्लागार पद तयार झाले. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं की हे पद कधी तयार झालं, कोणाच्या काळात तयार झालं. सो उपसल्लागार हे पद काँग्रेसच्या काळात म्हणजेच 2007 मध्ये झालं आणि सुरक्षा राष्ट्रीय सल्लागार हे पद अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत नोव्हेंबर 1998 मध्ये तयार झाले. आणि यामध्ये असं लिहिलं आहे की या पदावर एकाच वेळी 3 व्यक्ती असाव्यात, पण राजनैतिक क्षेत्रातला एकच उपसल्लागार असावा हा शिरस्ता डोभाल यांच्याच कारकिर्दीतला. ओके. आणि विक्रम मिस्त्री हे मूळचे कुठले आहेत आणि त्यांची डिग्री आणि त्यांचं एज्युकेशन, त्यांचं जे करिअर आहे आत्तापर्यंतचं ते सगळं आहे, ते आपल्यासाठी इतकं महत्वाचं नाहीये. इथे आहे तिसऱ्या लाटेचे आव्हान. तर इंटरेस्टेड स्टुडंट्स असतील त्यांनी जरूर हा लेख वाचावा. अलविदा लिबोर हा लेख आपल्यासाठी महत्वाचा आहे. लिबोर म्हणजेच काय, इथे आपल्याला त्या गोष्टीचंच एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. लिबोरा काय आहे की हा अविश्वसनीय संदर्भ व्याजदर आहे. ओके. आणि आपल्यासाठी अजून काय महत्वाचं आहे इथे की लिबोरची जी म्हणजे पूर्ण डेफिनेशन काय आहे, तर इथे काय आहे, लिबोर म्हणजेच लंडन इंटरबँक ऑफर रेट. ओके. आणि हा आता हद्दपार होतोय आणि नवीन आता व्याजदर, संदर्भ व्याजदर येत आहेत, त्याबद्दल ती ही हा लेख माहिती देतो. लिबोरला लिबोर बद्दल विचारलं हा काय आहे, तर इथे काय आहे, रेफरन्स इंटरेस्ट रेट. ओके. आणि हा कोणाचा आहे, हा लंडनचा आहे. इथे दिलेला आहे की बघा 1960 पासून लंडन स्थित मोठ्या बँकांचे दररोज सकाळी व्याजदराशी संबंधित सर्वेक्षण घेतले जायचे. त्यावर आधारित 5 प्रमुख चलनांसाठी म्हणजे डॉलर, पॉन्ड, युरो, येन आणि स्विस फ्रांक, 7 विविध मुदतीच्या कर्जासाठी 35 व्याजदर, 5 चलने 7 मुदती जाहीर केले जायचे. त्यांना सामूहिकपणे लिबोर व्याजदर म्हणतात. ओके. आणि आता लिबोर बंद करण्याचा निर्णय का घेतला, जे 2008 साली अमेरिकेत जे झालेलं त्यामुळे जो आंतरराष्ट्रीय फायनान्शियल क्रायसिस म्हणजे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस झालेला, त्यामुळे हा निर्णय स्टेप बाय स्टेप बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि आता त्याला पर्याय काय तयार होणार आहेत, तर डॉलरसाठी रड ऑफ, ब्रिटिश पाऊंडसाठी रड ड कफ क अ, आणि युरोपसाठी एरळ फ, येनसाठी ढ ळ ड ठ अफ, आणि स्विस फ्रँकसाठी र अ फ ड ठ, असे वेगवेगळे नवीन संदर्भ व्याजदर तयार केले आहेत. ओके. आणि आपल्या इंडियाचा विचारला तर आपल्या इंडियाचा काय आहे, इंडियाचा तयार होतोय आता मिफॉर. इंडियाचा काय, मिफॉर. रिझर्व्ह बँकेची जी पूर्वतयारी हे टायटल आहे त्याच्या अंडर हे आहे की इंडिया इंडियन बँक असोसिएशन पर्यायी मिफॉर तयार करत आहे. ओके. सो हा लेख आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि तुम्ही टाइम मिळाला तर तुम्ही नक्कीच वाचा. लिबोरची जी हिस्ट्री आणि जे पण टेक्निकल ॲस्पेक्ट आहेत ते सगळं या लेखामध्ये लिहिलेलं आहे.
इथे जे विद्यापीठ विधेयक आहे त्यावर भाष्य केलेलं आहे की ते त्याचे प्रोज अँड कॉन्स या सगळ्या गोष्टींसाठी हे संपादकीय वाचणं म्हणजे हा लेख वाचणं गरजेचं आहे. जे पॉलिटिकल ॲस्पेक्ट आहेत या विद्यापीठ विधायकाचं ते यामध्ये डिस्कस केलेलं आहे. सो तुम्ही हे वाचू शकता. आणि कुलगुरू प्रश्न, कुलगुरू निवड प्रक्रियेचा, तर हा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा लेख आहे. कारण यामध्ये कुलगुरूची निवड प्रक्रिया असते त्याबद्दल पूर्ण टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या इथे स्पष्ट केलेल्या आहेत, त्यामुळे हा लेख नक्की तुम्ही वाचा. हे बघा, इथे सगळं लिहिलेलं आहे. सो हा लेख आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. जे MPSC ची तयारी करणारी मुलं आहेत त्या सर्वांसाठी हा लेख खूप महत्त्वाचा आहे. हा लेख तुम्ही नक्कीच वाचा. संपादकीयमध्ये अजून लेख नाही आहेत आणि लोकसत्ता विश्लेषणामध्ये दोन आहेत. लोकसत्ता विश्लेषणामध्ये इथे आहे हा लेख महत्त्वाचा आहे. संचारबंदी जबाबंदी आणि कलम 144 म्हणजे काय आणि नियम मोडल्यास दोषी ठरल्यास शिक्षा काय. तर बऱ्याच वेळा ही संचारबंदी आणि कलम 144 असं आपल्याला न्यूजमध्ये येतं, तर हा हे कलम काय आहे आणि याबद्दल प्रश्न विचारले तर आपली तयारी असावी. त्यामुळेच हा जो साथीचा रोग प्रतिबंध अधिनियम आहे 1897 चा, त्यानुसार ज्या तरतुदी आहेत त्या आपण वाचल्या पाहिजेत. सो हा लेख तुम्ही नक्की वाचा. सो आजच्या लोकसत्ताच्या पेपरमध्ये आपल्यासाठी इतकंच महत्त्वाचं आहे. पुढे लाईफस्टाईल, ट्रेंडिंग, लेख, फोटो आणि व्हिडिओ किंवा अन्य वेब स्टोरीज हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. सो आपण इथेच थांबतोय. तुम्हाला काही क्वेरीज असतील, कमेंट असतील तर तुम्ही नक्कीच खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि काही सजेशन्स असतील जे म्हणजे सुधारणा करायच्या असतील तर तेही तुम्ही नक्कीच सांगा. आणि तुम्हाला एखादं यामध्ये काही आवडलं असेल तर ते पण तुम्ही नक्कीच सांगा. आणि मला नेहमी असे व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्या. सो थँक्यू. आणि माझे व्हिडिओ नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.